इयत्ता तिसरी विषय मराठी त्यातील पाठदहावा आमचा शब्दकोश। मीना गोष्ट वाचत होती। गोष्टीतले प या अक्षरापासून सुरू होणारे शब्द शोधा व त्याच्या शब्दपट्ट्या बनवा असं बाईंनी मीनाच्या गटाला सांगितलं होतं। मीनाच्या गटानं शोधलेले हे शब्द पहा। आता बाईंनी मीनाच्या गटाला प या अक्षरापासून काय करायला सांगितलं, शब्दपट्ट्या तयार करायला सांगितले। तर मुलांनी त्या शब्दपट्ट्या तयार केल्या, तर त्यांनी शब्द शोधले। पपई, पुतणी, पूर्व, पंखा, पोटभर, पाचक, पिवळा, पीठ, पेरणी, पैलवान, पौष्टिक हे शब्द त्यांनी शोधले। मुलांनी शोधलेले शब्द बाईंनी फळ्यावर वेगवेगळ्या क्रमाने लिहिले, कसे ते पहा। पपई, पाचक, पिवळा, पीठ, पुतणी, पूर्व, पेरणी, पैलवान, पोटभर, पौष्टिक, पंखा हे शब्द बाईंनी फळ्यावर लिहिले। तर बाईंनी हे शब्द कसे लिहिले असतील बरं, तर त्यांनी लिहिले बाराखडीच्या प्रमाणे हे शब्द त्यांनी फळ्यावर लिहिले। रोहनच्या गटाला बाईंनी एका पाठातील क पासून सुरू होणारे शब्द शोधायला सांगितले होते। रोहनच्या गटाने शोधलेले शब्द पहा। आता रोहनच्या गटाला बाईंनी दुसरा शब्द दिला, तर कोणता दिला, क शब्द। तर रोहनच्या गटाने ते शब्द सापडले, शोधले। किडा, कप, किल्ला, कौल, कंद, कुत्रा, कूट, कान, केस, कैरी, कोट हे रोहनच्या गटाने शब्द शोधले। बाईंनी फळ्यावर लिहिताना ते शब्द वेगळ्या क्रमाने कसे लिहिले ते पहा। कप, कान, किल्ला, कीड, कुत्रा, कूट, केस, कैरी, कोट, कौल, कंद हे शब्द त्यांनी फळ्यावर लिहिले। रोहनने विचारलं, बाई तुम्ही शब्दांचा क्रम कसा लावला? बाई म्हणाल्या, शब्द नीट ऐकले की त्याचा क्रम लावता येतो, पण बाई मला नाही समजलं क्रम कसा लावायचा ते, नेहा म्हणाली। आता बाईंनी शब्दाचा क्रम शब्द फळ्यावर लिहिले, ते वेगळ्या पद्धतीने ते शब्द लिहिले। तर रोहन म्हणाला, बाई शब्दांचा क्रम तुम्ही असा वेगळा कसा लावला? तर बाई म्हणाल्या, शब्द नीट ऐकला की त्याचा क्रम लावता येतो, पण नेहा म्हणाली, बाई मला समजले नाही। तर बाईंनी ते शब्द कसे लिहिले होते, बाराखडीप्रमाणे ते शब्द लिहिले होते। बाई म्हणाल्या, त्यात काय अवघड आहे, बाराखडीतील अक्षरांचा क्रम व मी लावलेला शब्दांचा क्रम पहा म्हणजे कळेल। बाई पुढे म्हणाल्या, आता मी आणखीन काही शब्द लिहिते। आता बाईंनी नेहाला समजावून सांगितले, त्यात काय अवघड नाही आहे, मी बाराखडीच्या अक्षराप्रमाणे तो क्रम लावला आहे, तू तो त्या बाराखडीच्या अक्षराप्रमाणे तो क्रम तू पहा, जे तुझ्या लक्षात येईल। बाईंनी फळ्यावर खालील शब्द अर्थासहित लिहिले। आता बाईंनी दुसरे शब्द फळ्यावर लिहिले, ते पहा कोणते लिहिलेत। कोकरू, शेळीचे पिल्लू, माळरान, खडकाळ जमीन, गर्द, दाट, तोबरा भरणे, तोंड भरून खाणे, वाट, रस्ता, परतणे, माघारी फिरणे, हद्द, सीमा, गुराखी, गुरे राखणारा, शहरा येणे, अंगावर काटा येणे, सृष्टी, पृथ्वी, जग, निसर्ग, काळोख, अंधार असे बाईंनी हे शब्द फळ्यावर लिहिले। बाई म्हणाल्या, आता हे शब्द मी वेगळ्या क्रमाने लिहिते। बाईंनी फळ्यावर खालीलप्रमाणे शब्दांचा क्रम लावून दाखवला आणि विचारले, मी कसा क्रम लावला कोण सांगेल। काळोख, अंधार, कोकरू, शेळीचे पिल्लू, गर्द, दाट, गुराखी, गुरे राखणारा, तोबरा भरणे, तोंड भरून खाणे, परतणे, माघारी फिरणे, माळरान, खडकाळ जमीन, वाट, रस्ता, शहरा येणे, अंगावर काटा येणे, सृष्टी, जग, पृथ्वी, जग, निसर्ग, हद्द, सीमा बाईंनी हे शब्द अशा क्रमाने लिहिले। नीता म्हणाली, बाई तुम्ही मूळ अक्षराच्या क्रमाप्रमाणे शब्दाचा क्रम लावला आहे। बाई आनंदित होऊन म्हणाल्या, शब्बास। आता बाईंनी ते शब्द कसे लिहिले होते, मूळ अक्षराच्या क्रमानुसार ते शब्द बाईंनी ते फळ्यावर लिहिले होते। मुलांना कळाले म्हणून बाईंनी त्या मुलांना शब्बासकी दिली।